राष्ट्रीय महामार्ग 8 वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती टाकडोशी करून त्या ठिकाणी 970 मिलीमीटर लांबीचा 4 लेनच्या नवीन पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं खासदार राजन विचारे यांनी पाहणी करून त्यामधील अडथळे दूर करून त्या कामाला गती दिली आहे. या वर्सोवा पुलाच्या कामाचं 11 जानेवारी 2018 रोजी भूमिपूजन होऊन सुद्धा या कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी वन खात्याची परवानगी मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन आणि संसदेमध्ये सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरू होता. त्यामुळेच 29 एप्रिल 2019 रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम 2021 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनाच्या महामारी आणि मजुरांच्या अपुऱ्या तुटवड्यामुळे हे काम 2022 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. पॅसेंजर कार युनिटच्या अहवालानुसार या मार्गावरून दररोज 1.25 लाख गाड्या येजा करतायत. त्यामुळे या प्रकल्पामधील 2 अंडरपास फाउंटन चौकाजवळून असल्यानं त्याचं काम सुरू करण्यासाठी वाहतुकीचं नियोजन आणि परवानगी आवश्यक असल्यानं खासदार राजन विचारे यांनी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या तातडीनं देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी या परवानग्या 15 दिवसात देऊ असं आश्वासन दिलंय. Oh, oh, oh.